आता सगळ्यांना, आज जात आहोत कल्याणला. एक फूड ब्लॉग करणार आहे, माझ्या मित्राचं शॉप आहे कल्याणमध्ये चायनीजचा, अभिषेक गुरव पॉझिटिव्ह कॉमेडी त्याच्या चॅनलचं नाव. आणि स्पेशल जाणार आहोत तिथून, कारण मी हरवेळ जात असतो कल्याणला हे स्पेशल फूड खाण्यासाठी. त्याचं चायनीजचं खूप नूडल्स, राईस, त्याच्यानंतर पनीर राईस, त्याच्यानंतर स्टार्टर पनीर चिली, अरे भरपूर आयटम असतात आणि त्याची टेस्टच काय वेगळी असे. एकदम प्रॉपर रेटमध्ये कसं तो सर्व करतो हर एक डिश त्याच्याकडचे, आणि खूप भारी वाटतं हे खायला. तर मी फायनली डेस्टिनेशनला पोहोचलो आहे कल्याणला. माझ्यावर आहे निखिल आणि थोड्याच वेळात अभिषेक गुरव शेफ येतील आमचे आपल्या शॉपमध्ये. आणि मी तुम्हाला दाखवतो इकडचा ॲड्रेस. स्पेशल आहे ना, हा छोटंसं शॉप आहे पण जे खाण्यासाठी जे पदार्थ आहेत ना एवढे भारी असतात ना, चायनीज आयटम आहेत सगळे. सगळं पूर्ण टोटल ओव्हरऑल दाखवतो, फक्त गुरव येऊ दे शॉपवर. आणि ॲड्रेस पाहायचा असेल ना तर हे बघा, हा ॲड्रेस आहे अष्टविनायकचा, शंकर पावशी रोड, कैलासनगर, काटेमंडील, विठ्ठल लढी पूर्व. आणि शॉप आणि आमचे ब्लॉगर फुल तयारीमध्ये आलेले आहेत. ऑफिशियल कॅमेरा आहे त्यांचा 360. अभिषेक, हे अभिषेक गुरवचं पॉझिटिव्ह कॉमेडीचं चॅनल, हे त्याचं छोटंसं शॉप, त्याचे बाबा बसले आहेत आतमध्ये. आणि अभिषेक ये, तू कुठे दाखव जरा, मग दिसत नाहीस. तर हे ॲक्च्युली रेट आमचे पहिले खूप म्हणजे 500 रुपये वाढवले प्रत्येक वर्षी 29 मेपासून, नाही तर रेट आमचा कमी होता. आणि हे मेन्यू कार्ड अभिषेकचा, आणि ॲड्रेस तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे. जस्ट आपण किचनमध्ये अभिषेकचं एंट्री केलेली आहे. अभिषेक चल मला सांग थोडंसं, तुझी तयारी वगैरे कसं असतं, म्हणजे तुम्ही पहिले मटेरियल आणून ठेवतो नंतर बनवतो वगैरे? तर जसं आता मला आज दुकान चालू करायचं होतं, याच्या आधी म्हणजे एक दिवसापूर्वी आम्ही संध्याकाळी सर्व सामान भरून ठेवतो, जेणेकरून मॉर्निंगपासून म्हणजे पप्पा बनवतात, मी होतो संध्याकाळी हेल्प करायला येतो, पण सकाळपासून ऑलरेडी आई बाबा काय ना काय शेजवान चटणी वगैरे कट करणं बरोबर. तर हे कसं मॉर्निंगला पप्पाच सकाळी 9-10 वाजता उठून त्यानंतर ते सुरुवात करतात त्यांच्या कामाला, कारण की आता एवढं सर्व रेडी करायला लागतं, सगळं रेडी करावं लागणार. ठीक आहे, कोबी कटिंग करणं, तिथे शेजवान पूर्ण भरलेलं आहे, जसं कस्टमर तिकडे आम्हाला एक शेजवान वगैरे रेडी ठेवा लागतात पॅक करून, ओके, संपल्यानंतर मग काही गडबड होते. तर ही इथं कोबी कट करून ठेवलेली आहे, राईस वगैरे बॉईल करून ठेवलेला आहे, आणि नूडल्स वगैरे. म्हणजे एकंदरीत आपल्याला सकाळीच एकदम म्हणजे मेन तयारी सकाळपासूनच असते, त्याच्यात जसं आपले गिरायक येणार वगैरे त्याप्रमाणे. आणि बघा हे मंचुरियन, त्याच्यानंतर फ्राईज, त्याच्यानंतर शेजवान आहे, आणि त्याच्यानंतर इथे जो बनवतो हा थिक वाला शेजवान आहे. हा मी राईस असतो का? हा हा स्पायसी आहे, हा राईस नूडल्ससाठी वापरतो. आणि हे सूप आहे. अच्छा, सूप आहे. ऍक्च्युली सूप आमचं पार्सलसाठी आहे. हे ओके, हे पार्सलसाठी आहेत, हे थिक वाले आहेत आणि लिक्विड फॉर्ममध्ये, म्हणजे कसं आहे भेळ वगैरे साठी, मंचुरियन साठी ठीक आहे. जे राईस आणि नूडल्स किंवा सगळ्या मंचुरियन फ्राय वगैरे जे रेट महाग आहेत ना डिश, त्यांना आम्ही वापरतो, कारण की कसं थिक आहे ना तिकट पण. ओके, फर्स्ट आयटम एक बनवूया मेनू मधला आपला इंस्टा स्पेशल बनवूया. अभिषेक, इंस्टा स्पेशल जिचा रेट आहे 50 रुपये, तर ते आता बनवतो. पण आहे ना मला असं वाटतं की तू आहे ना छोट्या छोट्या क्वांटिटी मध्ये सगळे आयटम बनव, म्हणजे आपण जास्त ट्राय करू शकतो वेगवेगळे. चालेल चालेल, मी छोट्या क्वांटिटी बनवतो जेणेकरून सर्व आयटम टेस्ट करू शकेल. ओके, आपण फ्राय नूडल्स खाते.
तरी अजून मोठं टाकलंय मी, ज्यांना पाहिजे असेल तर ते आपण कट करू शकतो, ज्यांना नको असेल त्यांना नाही. पण नॉर्मल जे चायनीज टेस्ट आहे जे नाही करतात, जर आम्ही अजून मोठं नाही टाकलं तर अदरकची क्वांटिटी वाढवतो. ओके, त्यामुळे ते थोडं असं भरून येतं ज्यावरती अजून नाही तर कमी त्यांनी होईल. ओके, असं आहे सर. अभिषेकची साथ द्यायला मुंगडा इकडे कॅमेरामॅन त्याचा. फक्त आता गाणी शिकायला का आता नेक्स्ट आयटम कोणता आपण बनवूया? तर आता ऍक्च्युली जो आयटम बनवूया तो स्पेशल चायनीज ब्रेड आहे. तो पहिला जो होता तो इन्स्टा स्पेशल ब्रेड, हा स्पेशल चायनीज ब्रेड. ओके, तर फरक एवढाच आहे की याच्यामध्ये चीज मायोनीज वरती आम्ही ऍड करतो आणि त्यात पनीर नसतं, आपले त्याच्यामध्ये मंचुरियन थोडे कमी असतात आणि थोडी भेळ जी जास्त असते, कोबी आणि फ्राईड रोल जास्त असतं. ओके, तर आणि त्यामध्ये पण थोडा सूप आम्ही टाकतो जेणेकरून लिक्विड फॉर्म मिळायला. थोडा ऑनिंग असा शिंगा टाकतात असं टाकतो, मीठ टाकायची गरज पडत नाही आम्हाला कारण की ऑलरेडी मंचुरियन मध्ये मीठ असतो, त्यामुळे जास्त मीठ पाहिजे असेल तर आम्ही जास्त ऍड करतो. गरम पाणी करायचं तर निकल कडे सही आहे रे. पहिला एवढंच 1500 भेटायचे, आता 20 कारण की ऑइल माल झाला. आज एक चांगलं म्हणजे आज कस्टमर थोडे कमी आहेत दुपारचे, नाही तर मला शूट करायला भेटला पण नसतं असतो आणि तो अभिषेक बिझी असतो, काका पण बिझी असतात, शूट करायला जरा पण भेटणार नाही. तर तो याच टायमाला म्हणून मी दुपारचा निवडलं 2 ते 5 टाइम. 15 वाली काय भेळ मिक्स भेळ? हां मिक्स भेळ. खाणे काय काय ऑर्डर दिया तू? दाला मिक्स. ओके हे बरं. हे तुझं पटपट तुझी जास्त रेकमेंडेशन काय असतं कस्टमरकडून, म्हणजे कोणती ऑर्डर जास्त असते? नॉर्मल राईस नूडल्स आणि हे मंचुरियन. ओके, राईस नूडल्स मंचुरियन. हे जास्त मोस्ट लहान मुलं पण येत असतील ते हरित असं खाणारे भेळवाली असते. ओके, तुला काय आवडतं स्पेशल की तुला बाहेरचं आवडत असेल? नेक्स्ट आता काय करूया? आपण मंचुरियन चिली होऊन आहे. ओके, मंचुरियन चिली आणि पनीर चिली एकच आहे, फक्त एवढंच आहे की मंचुरियनच्या वरती पनीर. अच्छा, त्यामुळे आपण मंचुरियन ट्राय करूया. स्टार्ट. आम्ही 7-7 मंचुरियन घेतो कारण की 15 दिवसांमध्ये आपल्या सॅम्पलसाठी मी जस्ट 4च निवडले. हां, आपल्याला फक्त टेस्टिंग करायचे, शुगर टाकायचं असतं आणि अदरक
ड्राई सूप है ना थोड़ा जैसा पाजे सर लिक्विड पाजे जैसा लिक्विड मिले चिली ड्राई पाजे ड्राई पाना है इसका रेट तो है तो 25 रुपये होता है काल परा पर्यंत आता आम्ही 30 केलं अच्छा आता ही सगळी क्वांटिटी चिली आणि म्हणजे मेन म्हणजे ही क्वांटिटी कमी आहे म्हणजे आम्ही टेस्ट साठी आम्ही ट्राय करतो हां इथे डिश नाही पूर्ण भरतो हां चिली होते नॉर्मल फ्रेंड रोज गार्निश केलं तर झालं तर आता आपण मंचुरियन राईस बनवूया ओके मंचुरियन राईस मंचुरियन नूडल्सचे रेट सेमच आहे 35 पहिला 30 होता आता आम्ही 35 केला 35 केला हे माझं बेस्ट आहे पहिला आयटम आम्ही इथं आम्हाला ऍक्च्युअली नाही गाळा आम्ही इथं गाळा जो आहे ना कोविड मध्ये सुरू झाला कोविड जस्ट लागला तर आमचा होता तो चिंचपाडाला होता पहिला मॉडेल कॉलेजचे होता तर कॉलेजचे कस्टमर वगैरे आणि चिंचपाडाला जे साकेत कॉलेज पण होता तर कॉलेजचा क्राऊड खूप होता पण कसं इथं लॉकडाऊन मध्ये तिकडे पॉसिबल नव्हतं जाणं वगैरे ट्रॅव्हल करणं म्हणून आम्ही आमच्या इथं तिसरा रूम आहे आमचा घरा शेजारीच आम्ही हे सुरू केलं आणि असं वाटलं नाही की चाल करून पण लोक बदलापूर वरून येतात खायला तुझ्या समोरच गोष्टी गोष्ट आहे डोंबोलीवर नाही तो खायला मी स्पेशल डोंबोलीवर कल्याण मध्ये आलो तर हेच एक खातो आणि मगच जातो आणि एवढा भारी आहे ना टेस्ट याची असं नॉर्मल चायनीज शॉप मध्ये पण भेटत नाही हे तर मी असं सांगत नाही मित्र म्हणून किंवा काय मला खरंच जेन्युइन खूप आवडतं म्हणून मी येतो डोंबोलीवरून इथे स्पेशल खायला लॉकडाऊनमध्ये काय स्ट्रगल केला आपण लॉकडाऊनमध्ये आम्ही दोघं नाही मुंगडाळ नाही मी खूप बेकार स्ट्रगल केलं आणि आम्ही भाजी वगैरे आणायचो पहिला फक्त गाडी घेतलेली आणि आम्ही दुकानकडे स्टॉप केलेला कारण तेव्हा चायनीज वगैरे लोक खाणार नाही ना थोडा भाजीचा व्यवसाय सुरू केलेला आम्ही लोकांनी भाजी वगैरे आणायचो आणि संध्याकाळी सकाळी 6 शिफ्ट असायची अर्ली मॉर्निंगला आम्ही जाऊन भाजी आणून विकायचं म्हणजे पप्पा विकायचे आमचे ते गाडी वापरून आणून द्यायचं आम्ही आणून द्यायचो असं चालू होता आणि ऍक्च्युली आता मध्ये मगाशी प्रसादने विचारलं आम्हाला की एवढं हे आयडिया कसं बनवायचं वगैरे कारण की आमचा पहिला हॉटेल पण होता पण तो फार वर्षापूर्वी तो आम्ही जागाच विकून टाकली ती हॉटेल सकटच अच्छा तर आता तिथं गॅरेज आहे पण 4-5 गाड्या सोडूनच आमचा तो हॉटेल होता तो खूप चालला पण त्यानंतर मग आपला 2005 मध्ये नाही का ते पूर आला त्या फ्लडमध्ये भरपूर नुकसान झालं त्यामुळे ते आम्हाला गाळा विकावा लागला अच्छा मग त्याच्यानंतर छोटा 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 करून मग प्रिंटिंग प्रेस ते कट्टर मराठी बोलतात ना व्यवसाय त्यांना कोणा हाताखाली काम करायला आवडत नाही त्यामुळे त्यांनी आपला जो बिझनेस होता प्रिंटिंग प्रेस सुरू केला तो पण कालावधीनंतर चालत होता कारण की कसं की रेट्स वगैरे आपले वर खाली मेन म्हणजे डिजिटल आल्यामुळे प्रॉब्लेम झाला डिजिटल असल्यामुळे कसं होतं की जे रेट्स होते ते स्वस्तामध्ये भेटतात आणि आपण जे हाताने काम करतो ते तर आपला एवढी मेहनत एवढी ते घेणारच बरोबर त्यामुळे प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांनी मग आम्ही तो बिझनेस विकला आणि मी स्वतः जॉबला तेव्हा आम्ही पण म्हणजे मी पण प्रिंटिंगमध्ये त्याच्यासोबत काम केलेलं आहे तर त्यानंतर मी शिफ्ट झालो विप्रोमध्ये जॉबला आम्ही एकत्र किती कांड केलं आम्हाला माहिती विप्रोच्या ऑफिसमध्ये आणि त्याचा हा साथ द्यायला आम्हाला स्पेशल हा एवढे ह्याने कांड केले विप्रोमध्ये अजून काय सांगू शकते अजून विप्रो काय सोडलं नाही म्हणे याने आणि मुंगदा तू कुठे आहे जॉबला आता सध्या मरीन लाईन्सला अच्छा मरीन लाईन्स ला सही आहे रे समुद्र किनारे काम कर चल आपण राईस कडे वळूया मिरची घेतले बरेच टायमानंतर पटपट होणार आहे आयटम पटपट राईस हा थोडं जास्त असतो पण थोडा कमी करतो मी हा ठीक आहे चालेल
ना बेस्ट पार्ट राइस मतलब। तर आता मी चीज मंचुरियन बनवतो कसं ते बघा, एक चीज मंचुरियन ट्राय करा, हळू चीज नंतर मायोनीज पण ऍड केला कारण मी थोडा मायोची क्रीम आणि चीज तसं स्मेल आहे ना, थोडा कॉम्बो टाइप मध्ये वाटेल आणि चांगली टेस्ट येण्यासाठी आहे। मंचुरियन तुकडे करून घेतले, अगेन थोडं कमी घेतलं मी, हे सिम्पल रेसिपी आहे, असं वेळ लागत नाही। ऍक्च्युली 15 रुपयाला विकवतो, जेव्हा 10 रुपयाला मंचुरियन होता ना तर मी 15 रुपयाला चीज मंचुरियन, म्हणजे 5 रुपये एक्स्ट्रा घेऊन चीज देतो, विचार करा शॉक झालं की येणं की चीज घेणं आहे वरकूच देणार आहे। थोडी तिकटवाली पण घ्या कारण की गोड थोडा असं त्यामुळे हा कोणता आयटम लास्ट वाला आपला? हा नूडल्स, फक्त नूडल्स, फक्त मंचुरियन नूडल्स। ओके मंचुरियन नूडल्स शॉर्ट कर, हा शॉर्ट कर। आज तुम्हाला प्रॉपर एक्चुअली कॉन्टॅक्ट करायचं। ओके तिकट कमी आहे पाहिजे तर तिकट कमी टाकलं। तर बऱ्यापैकी आहे ना खूप असे आयटम झालेले आहेत, राईस, पनीर चिल्ली, ड्राय चिल्ली, मंचुरियन चिल्ली, हे सगळे आयटम झाले, एक राईस झाला, असे खूप बरेच आयटम आहेत। तर सगळे आता ट्राय करत बसणार आहे, 4 आयटम आपण बनवले, ते 4 आयटम्स आहे ना, आपण टेस्ट करूया कसे आहेत वगैरे बघूया, आणि त्याच्यानंतर आपण अभिषेक गुरवला रिव्ह्यू देऊया हे कसं बनवलं आहे त्याने त्याबद्दल। ओके तर फायनली 4 आयटम आपले झालेले आहेत, 5 आयटम। तर अभिषेक सांग एक एक आयटम कोणता कोणता आहे। तर सर्वात पहिला आपण हा इन्स्टा स्पेशल भेळ बनवला, इन्स्टा स्पेशल म्हणजे मंचुरियन आणि पनीर याचा कॉम्बो होता। नंतर हा चीज मंचुरियन बनवलेला आपण, नंतर ही सूप आहे मंचुरियन सूप,
आणि चिल्ली होती मंचुरियन चिल्ली आणि मंचुरियन राईस. हा फक्त मंचुरियन होती ना खाली याच्यामध्ये पनीर होतं. पनीर होतं हे सूपमध्ये आपण काय जास्त ऍड नाही केलं. जास्त ऍड नाही केलं आणि मेन म्हणजे ना ह्याची क्वांटिटी सध्या कमी आहे. आता हे फुल त्यांचे प्लेट्स आहेत ना ते वेगळे हे फक्त टेस्ट करण्यासाठी आहे ना. आपण जस्ट बनवून घेतलंय अभिषेककडून स्पेशल. फक्त आपल्याला टेस्ट करायची आहे आणि रिव्ह्यू द्यायचा. चीज मंचुरियन आपण ट्राय करूया कशी आहे टेस्ट. आपला निखिल किंवा मुंगदाळ सांगेल. जबरदस्त हे पहिल्यापासून खात आलेले आहे आम्ही सगळ्यांना खातो. मी खाऊन बघतो मेन. हे कोणतं आहे? ओके ही चीज आणि मंचुरियन स्पेशल आहे. खूप छान आहे. स्पायसी आहे मिक्स आहे म्हणजे टेस्ट पण तशी लागते मेयोनीजची चीजची. मंचुरियन मंचुरियन चिली कसं आहे मुंगदा तू सांग. रोज होतो पण खात नाही. पण आज पहिल्यांदा खातो पण खूप छान आहे. सगळेच आयटम बेस्ट आहेत असे तर अगोदर खाल्लेले आहेत ना आम्ही. खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे वेळ झाला त्यामुळे घट्ट आहे. ओके तर सगळे आयटम आपण टेस्ट करून झालेले आहेत. सगळे मेन्यू ट्राय केले. चार आयटम आपण ट्राय केले आणि एवढे जबरदस्त होते हे पहिल्यापासून मी खाऊन खातो. म्हणजे कधी पण कल्याणला आलो की ते खाऊन जाणार. आणि त्याच्यानंतर माझ्यावर असं निखिल आज होते. निखिल मुंगदाळ त्याच्यानंतर अभिषेक गुरव पॉझिटिव्ह कॉमेडी. आणि तुम्हाला ॲड्रेस जसा मी सांगितला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हा ॲड्रेस शंगर पावशे रोड कैलासनगर आणि कल्याण पूर्वे काटे मानवली. बरोबर कल्याण पूर्वला विठ्ठल स्टेशन पासून जवळ आहे. या लोकेशनला येण्याकरता उल्हासनगर विठ्ठलवाडी कल्याण हा हे सगळे तीन जवळ असणार. आणि कधी पण या कॉन्टॅक्ट करा अभिषेकशी. जर अभिषेक नसेल तर त्याचे आई बाबा तर असतात शॉपवरती. आणि याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. लवकरच येऊ आणि सबस्क्रायबरचे आता 1000 होतच आले ऑलमोस्ट. त्यासाठी आता परत येणार आहे. चला आता ब्लॉग्स एंड करतो आणि आम्ही जातो डोंबिवली.